नाशिकमधील मिरजकर ज्वेलर्स फसवणूक प्रकरण तापू लागले. गुंतवणूकदार तक्रारदारांची संख्या 520 वर पोहोचली आहे. आरोपी महेश मिरजकर सह 4 जणांना अटक करण्यात आली आहे. मिरजकर ज्वेलर्स सुवर्ण गुंतवणूक योजनेतल्या तक्रारदारांची संख्या 520 वर गेली आहे. 16 कोटींच्या फसवणुकीच्या तक्रारी आहेत. हा आकडा 40 कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यातले 10 कोटी मुक्त विद्यापीठातले आहेत. मिरजकर ज्वेलर्सचा मुख्य संचालक महेश मिरजकर सह 4 जणांना अटक झाली आहे. 500 कार्डांसह 16 किलो चांदीही पोलिसांनी हस्तगत केली आहे. याच्यात आतापर्यंत 12 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. 4 आरोपी आतापर्यंत आम्ही अटक केलेले आहे. बाकी जी आमची कारवाई ते चालू आहे. काही आम्ही जवळपास 16 किलो चांदी याच्यात आतापर्यंत जप्त केलेली आहे. तसेच 2 वाहनं याच्यात जप्त आहे. सोमवारी यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये मुख्य सूत्रधारापैकी हर्षल नाईक फरार असल्यानं मोठी उकल होत नाहीये. किरण ताजणे, झी मीडिया, नाशिक.